80 रुपये वगैरह अशा दराने घेतलं जातं अशा काही तक्रारी आहेत आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे किंवा काय सूचना आहे बाजूच्या 5 किलोमीटरच्या परिघामध्येच जनावरांना आत्ताची वॅक्सिनेशन झालं पाहिजे या गाईडलाईन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून ती गरज नाही पण तरी देखील काही ठिकाणी असं कोणी चुकीच्या पद्धतीने पैशांची मागणी करून वॅक्सिनेशन करत असेल तर त्याबाबतीत आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातल्या पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी गरजेसाठी बोलणं झालं आणि त्याबाबतीत सूचना आणि कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आले. तर अशा चुकीच्या पद्धतीने या संकट काळामध्ये तरी शेतकऱ्यांची फसवणूक करून पैशांची मागणी करू नका त्याबाबतीत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि आपल्या माध्यमातून त्यांनी हेच म्हणेल की जिथे गरज आहे जे प्रोटोकॉल्स दिलेले आहेत जसं कोरोनाच्या काळात प्रोटोकॉल लागले आणि किती पेशंट आणि ते आपण जी यंत्रणा उभी केली तीच आता लसीच्या बाबतीत पण केलेली आहे. त्याच्यामुळे न घाबरता शासन तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे त्यांना सहकार्य करा. चुकीच्या पद्धतीने कोणी असं करत असेल तर त्यांची देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय भारतीताई पवार यांनी इतका वेळ दिला आणि या लंपी स्किन आजाराचे जे काही इथं बाधित झालेले जनावर होते त्यांची इतकी बारकाईने पाहणी केली आणि ज्या आवश्यक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी कामही चांगल्या पद्धतीने या व्हेटरनरी डॉक्टरांचं टीमचं चालू आहे. ताईंसारखं अतिशय संवेदनशील काम मला वाटतं फारच दुर्मिळ बघायला भेटत. लंपी आजाराची आणि तीही नाशिक जिल्ह्यात आणि तीही पांगरी गावात सिन्नर तालुक्यातल्या पांगरी गावात ही न्यूज चॅनलवरती बातम्यामध्ये ऐकलेली बातमी आणि मग आपण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये हा प्रसार आणि प्रचार होतोय याचा लंपी रोगाचा याची अतिशय संवेदनशील त्यांनी मनावरती घेऊन त्यांनी तातडीनं काल गेल्या 15 दिवसापासून ताईसाहेब वेगवेगळ्या राज्यांच्या दौऱ्यावर होत्या आणि तो सगळा दौरा आटोपल्यानंतर नाशिकला येणार तर त्यांनी मुंबईला किंवा नाशिकच्या ओझर विमानतळावर न जाता त्यांनी शिर्डी विमानतळ पसंत केलं आणि शिर्डी विमानतळाला उतरून आज पांगरी गावामध्ये आपल्या सर्वांच्या भीतीसाठी नवे नवे जे मुख्य जनावर आहे त्यांना जो आधार आहे त्यांना सांगता येत नाही त्या जनावरांची अतिशय संवेदनशील मानानं त्यांनी जी दखल पशुवैद्यकीय अधिकारी आणि टीम तुमच्या डिपार्टमेंटची आणि तहसीलदार त्यामागचा उद्देश हा आहे की आपण बघत असू की पूर्ण आज देश आहे मध्य प्रदेश आहे आणि माझा आजार जो जनावरांना होतोय तो गांभीर्याने पसरत चाललेला आहे त्याचा गंभीरता इतकी वाढली आहे की आपल्याला आता सतर्कतेचा इशारा पण केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना दिलाय. प्रत्येक राज्यांना काळजी पण घेण्याचं आवाहन केलं आणि आपल्यापुढे जे सगळे अधिकारी आहेत त्यांनी मला ही माहिती दिली की आपल्या पण जिल्ह्यामध्ये ही लस उपलब्ध आहे. लस सगळ्यांना ज्या ठिकाणी एखादी गाय बाधित झाली असेल तर तिच्या आजूबाजूच्या 5 किलोमीटरच्या परिसरात जेवढी पण जनावरं आहेत तर त्यांना ती लस देण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. ती लस सरकारने उपलब्ध करून दिली आहे त्याला कुठलंही फ्री ती लस आहे. मला एवढीच विनंती करायची आहे की आपणही आता काळजीपूर्वक हा मेसेज सगळ्या शेतकऱ्यांना द्या की एखादं काही तुम्हाला त्या जनावरांमध्ये काही आजाराची लक्षणं दिसली तर तात्काळ आपण जर डिपार्टमेंटला कळवलं तर त्यांना तुमच्याकडे पोहोचून त्यावर उपाययोजना करण्याची मदत असेल किंवा आजूबाजूच्या जनावरांना जसं आपण करोनाच्या संकट काळात केलं एखाद्याला खोकला सर्दी आली की आपण लगेच त्याला क्वारंटाईन करायचो आणि अगदी मग लांबूनच काळजी घेण्यासाठी तेव्हा आपण किती मेहनत घेतली एकमेकांना फोन करून असेल डॉक्टरांना कळवणं असेल त्याची काळजी असेल तर तशीच परिस्थिती आता आपल्याकडे या जनावरांच्या बाबतीत झाली आहे.
पण एक मात्र खरंच नक्की म्हणावं लागेल भाऊसाहेब म्हणते तसं की आपण तरी बोलत होतो, फोन करत होतो, सांगत होतो, घरच्यांना सांगत होतो, पण या जनावरांना सांगता येत नाही, त्यांचं दुःख वेगळं आहे. म्हणून आपण लक्ष ठेवा या आजाराची लक्षणं काय. डिपार्टमेंटने सांगितलं असेल की मला वाटतं वजन कमी असेल किंवा तापाचं प्रमाण असेल, त्या गाईचं दूध देण्याचं प्रमाण कमी असेल, या काही लक्षणांवर आपण आणि मला वाटतं हे लक्षणं डॉक्टरांनी सांगण्यापेक्षा आमचा शेतकरी राजा त्या गाईशी इतका जोडलेला असतो की त्याला कुठलाही आजार, त्या जनावरांना झालेला त्रास त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यापूर्वी आधीच कळतो. म्हणजे ती एक बांधिलकी वेगळी आहे, एका पालकाप्रमाणे शेतकरी त्या गाईचं पण सांभाळ करत असतो. आणि पशुधन ही आपली संस्कृती आहे, गोमातेला आपण आईच्या रूपात पण बघतो. आणि हेच संकट आज आलं असताना ही सगळी टीम आम्ही आज इथे आलो आणि इथे मला वाटतं जवळपास 2 गाई आता ॲक्टिव्ह केसेसमध्ये इथल्या या गावामध्ये आहे. बाकी जिल्हाभरात जवळपास 24 अशा केसेस होत्या, त्या गाई 18 त्यातल्या बऱ्या झाल्या आहेत आणि आता 5-6 आहेत त्या ॲक्टिव्ह आहेत, त्या पण आता बऱ्या होण्याच्या मार्गावर आहेत. दुर्दैव असं झालं की करोनाचं संकट आलं, तुमची अतिवृष्टी आली, हे एक एक संकट होत असतानाच परत आता हा लंपी व्हायरसचं एक संकट. परंतु याच्यातही आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करून शासनाच्या मदतीने ते रोखण्यासाठी नक्की एकत्र येऊन काम करू. सुदैवाने याच्यामध्ये जीवितहानी त्या गाईची कुठेही मृत्यू झालेली नाही आहे, त्याच्यामुळे मागच्या वर्षीच्या वॅक्सिनेशनमुळे चांगलं एक प्रिव्हेंशन पण झालेलं आहे असंही म्हणता येईल. परंतु तरी देखील आपण काळजी घ्या. तहसीलदार आणि BDO आणि प्रांत मॅडम यांना माझी विनंती राहील की या संदर्भात हा जर तुमच्या दृष्टीने जर एपिक सेंटर झालेला आहे तर इथे ग्रामपंचायत आणि वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल जो आपला जिल्हा परिषदचा विभाग आहे त्या माध्यमातून इथे ज्या फवारण्या आहेत वेक्टर बॉर्न कंट्रोलसाठीच्या, त्या फवारण्या किती झाल्या आहेत याला मॉनिटर करा. होत आहेत की नाही, वाड्यापाड्यापर्यंत त्या गोठ्यापर्यंत होत आहेत की नाही, हे प्रमाण डासांचं वाढतंय. त्या देशाने रेकॉर्ड केला आणि असा रेकॉर्ड केला की 215 कोटी वॅक्सिनेशन करून दाखवलं, जे आजपर्यंत कुठल्याही देशाने केलं नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात वॅक्सिन केलं. मला वाटतं भारत आता अशा आत्मनिर्भरतेने पुढे चाललेला देश आहे की फक्त आपणच नाही तर आपली इथली माहिती घेऊन इतर देश इथला रिसर्च आता मागवतायत, बघतायत. माझी सुद्धा अधिकाऱ्यांना एक विनंती राहील की लंपीच्या बाबतीत पण तुमचे जे काही फाइंडिंग असतील, तुमच्या जे काही माहिती असेल, रिसर्च मोडवर, रिसर्च बेसवर तुम्ही त्याची नोंद करा. कारण भारताची ही माहिती जेव्हा इतर ठिकाणी बघितली जाते तर मला वाटतं ह्या माहितीचा फायदा नक्कीच काही देशांनी मागितला तर तिथे देखील होईल, आपल्या नॅशनल रिपोर्टमध्ये येईल, आपल्या आपल्या देशामध्ये पण इतर राज्यांच्या याच्यामध्ये येईल. तर मला वाटतं रिसर्च बेसवर पण हे डॉक्युमेंटेशन करून ठेवलं पाहिजे आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून किती जनावरं अफेक्ट झाली आहेत किंवा काय काळजी घेतली, किती वॅक्सिनेशन झालं, हा रेकॉर्ड जर ठेवला तर आपल्याला भविष्यात याचा चांगला फायदा होईल. आणि माझ्या पंतप्रधानांचा हा नेहमी आग्रह असतो की याच्यावर डिजिटलायझेशनमध्ये जर आकडेवारी आली तर पुढच्या येणाऱ्या पिढीला असेल किंवा पुढच्या भविष्यात काही जे मागचे रेकॉर्ड्सच्या आधारावर काय काय केलेलं आहे, वॅक्सिनेशनचा रिपोर्ट किंवा कसं प्रिव्हेंशन केलं, याची एक चांगली माहिती येईल. आज आपण कोविन पोर्टलचा अभ्यास जर केला तर आज कोविन पोर्टलमध्ये इतकी चांगली माहिती दिली आहे की कोणी कधी वॅक्सिन घेतलं, कोणाला सर्टिफिकेटची अडचण नाही, तक्रारी आल्या तर त्याच्यावरच, इतकं चांगलं वॅक्सिनेशन त्या पोर्टलमुळे करून वाटतं. आज आपण वेगळ्या दिशेने घोडदौड करत असताना, विकासाच्या दृष्टीने काम करत असताना ही पण माहिती संकलित करून ठेवणं धन्यवाद मानते आणि या काळामध्ये सतर्क राहावं अशी विनंती करते. आणि माझ्याबरोबर आलेले सगळे अधिकारी आणि त्यांच्या टीमचंही मी आभार मानते की त्यांनी सतर्क राहून इथल्या भागामध्ये तत्काळ मदत असेल किंवा जनावरांच्या तपासणी असतील या बाबतीत विशेष लक्ष दिलं आणि असंच लक्ष पूर्ण जिल्ह्यामध्ये देऊन ते काम करून घ्यावं, एवढंच मी इथे सांगते आणि सांगते.